शहरात रात्री 1 वाजेपर्यंत चोख बंदोबस्त लावून शहरात शांततेत नववर्षाचे स्वागत संपन्न पार पाडल्यानंतर राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी केक कापून सर्व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. या नववर्षाच्या कार्यक्रमात पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांचे पोलीस उपआयुक्त विक्रम साडी पाटीलसह तिन्ही एसीपींनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यासोबतच सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा पोलीस आयुक्त रेड्डी यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सर्व पोलीस कर्मचारी QRT पथक पोलीस राजापेठ पोलीससह उपस्थित सर्व पत्रकारांना पुष्पगुच्छ देऊन नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तेवीसच्या सुरुवातीपासून या ठिकाणी आता 31 डिसेंबरच्या रात्री अमरावती शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनामध्ये संपूर्ण शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. रात्री 11:00 ची वेळ आहे. आता सर्व पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरलेली आहे. प्रत्येक पोलीस चौक या पोलिसांनी या प्रत्येक चौकामध्ये बॅरिकेड लावून या ठिकाणी प्रत्येक वाहनाची तपास सुरू करण्यात आलेली आहे. अमरावती शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि अमरावती शहरात 2023 या वर्षाचं नवीन वर्ष आनंदाने जावं याकरिता पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सुद्धा अमरावतीकरांना आवाहन केलेलं आहे. आणि या ठिकाणी पाहत आहात पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी आणि त्यांच्यासोबत संपूर्ण टीम DCP विक्रम साडीसह आणि पाटील सरसोबत आणि इतर संपूर्ण पोलीस प्रशासन रस्त्यावर उतरलेलं आहे. सर काय सांगाल आपण नवीन वर्षात सुरुवात होत आहे आणि आपण संपूर्ण रस्त्यावर उतरलेलं आहे. नवीन वर्षामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये पूर्वसंध्येला आणि याकरिता संपूर्ण शहरात बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. ट्रॅफिकचा बंदोबस्त आहे, पोलीस स्टेशनचाही बंदोबस्त आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस विभाग कक्ष आहे, अधिकारी कर्मचारी यांना सूचना देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे रॅश ड्रायव्हिंग ड्रंकन ड्रायव्हिंग करण्यात प्रतिबंध करण्याकरिता जाऊजागी बॅरिकेड्स लावून आणि वाहतूक पोलीस आणि पोलिसांचे अधिकारी अंमलदार सुद्धा कारवाई करीत आहेत. नुकताच अमरावती शहर पोलीस आयुक्तपदाचा पदभार सांभाळत असताना पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्यासोबत संपूर्ण टीम या ठिकाणी रस्त्यावर उतरलेली आहे. अद्यापर्यंत कोणतीही अनुचित घटना घडली नाही आणि तसेच अमरावती सिटी न्यूजच्या वतीने संपूर्ण नागरिकांना सुद्धा आवाहन की जन्म हा नेहमी नेहमी येत नसतो, मात्र वर्ष हे नेहमीच येत असते. त्याच्यामुळे पोलीस प्रशासनाचं सुद्धा आपण आवाहन आणि सिटी न्यूजच्या वतीने आवाहन पूर्ण पाहू शकता की या चौकामध्ये गाडगेनगर 45 चौकातील परिसरातील हे दृश्य आणि याच परिसरामध्ये गाडगेनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसाराम चोलमरे यांच्यासोबत संपूर्ण टीम या ठिकाणी सज्ज झालेली आहे आणि नागरिकसुद्धा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहे. नववर्षाचं आनंदाने स्वागत करण्याकरिता नागरिक सुद्धा सज्ज झालेला आहे. अमरावती शहरात अद्यापर्यंत कोणतीही अनुचित घटना घडली नाही आणि आतापर्यंत संपूर्ण प्रशासनाने चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.